भंडारा विश्रांति गृह में 15 जून दोपहर 1 बजे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल ने पत्रकार परिषद रखी, जहां उन्होंने पत्रकारों से वार्ता करते हुए बताया कि 10 सालों में भाजपा ने विकास के काम किए हैं, लेकिन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में हमें हार का सामना करना पड़ा। इस प्रेस कॉन्फ्रेंस में एनसीपी के धनंजय दलाल, अभिषेक कारीबोरे, अन्य कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित थे। तर भारतीय जनता पार्टी एनडीएची मताची टक्केवारी 2019 पेक्षा कमी झालेली कुठेही दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। एक नक्की आहे की अनेक विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे काही ठिकाणी त्याचा नुकसान झाला आहे आणि एक मोठा अपप्रचार भारताच्या संविधान जर 400 पार आली तर भारताचं संविधान बदलणार आणि बदलणार मध्ये एससी एसटीचा जो आरक्षण आहे ते काढण्यात येईल। हा एक म्हणजे कुठून हा विषय आला ते काही माहीत नाही, पण नक्कीच तो विषय लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यामध्ये कुठेतरी दिसला आणि त्याच्याही मतदानमध्ये आणि खास करून आपला विदर्भ महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम दिसला। आता कोणी हे का समजून सांगितलं नाही, मला आठवत आहे की पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये त्याचा खुलासाही केला, पण ज्या संसदेमध्ये एससी आणि एसटीचे 100 राखीव जागा आहेत, 100 पेक्षा जास्त असेल, ते काय 100 खासदार काय संविधान बदलू देणार आहे का? कधी शक्यच नाही आणि कोणाच्या डोक्यात नाही नाही। आणि एनडीएचे पण घटक पक्ष आहे जसं आम्ही आहोत, आम्ही पण काय त्याला पुरस्कृत करणार होतो का? कधी विषय आला नसता, कारण भारताच्या संविधान त्या मूळ जो त्याचा जो आधार आहे कॉन्स्टिट्यूशनची जे एक फिलॉसॉफी आहे ते कोणीही बदलू शकत नाही। देशाच्या पार्लमेंटला पण संशोधन करण्याचे अधिकार आहे, पण संविधान बदलू शकत नाही हे पण सुप्रीम कोर्टाने अनेक त्याच्या निकालामध्ये हा ऑलरेडी दिलेला आहे। एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंथालोरी की रिपोर्ट।